अरविंद केजरीवाल यांचा जामीन हा अनैसर्गिक आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निरीक्षण नोंदवलंय. अमित शहा यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय. अरविंद केजरीवाल सध्या जामिनावरती बाहेर आहेत, मात्र त्यांचा हा जामीन अनैसर्गिक आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं दिलेला जामीन सध्या चर्चेत आहे. ज्या आरोपांमुळे केजरीवाल यांनी अटक करून तुरुंगात धाडण्यात आलं होतं केजरीवाल यांना, तशा प्रकरणात हंगामी जामीन देण्याच्या न्यायालयीन आदेशाचे अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावल्यात. त्यातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य लक्षवेधी ठरत आहे, पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाला न्यायाची व्याख्या करण्याचा अधिकार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मात्र माझं असं मत आहे की असा जामीन मिळणं नैसर्गिक नाही असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलंय. ही देशभरातील अनेकांची भावना आहे आणि त्यांना असंही वाटतंय की केजरीवाल यांना न्यायालयाकडून विशेष वागणूक दिली जातीय. दरम्यान झाडूला मतदान केल्यास केजरीवाल तुरुंगात जाणार नाहीत हे वक्तव्य ज्या न्यायमूर्तीने जामीन दिला त्यांनी गांभीर्यानं घ्यावं असं निरीक्षण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नोंदवलंय.